नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेची जी सिरीज सुरू केली आहे त्या सिरीज अंतर्गत आपण इतिहास विषयातील या ठिकाणी आज आपण आठवा घटक पाहणार आहोत मित्रांनो. तर आठवा घटक आहे मित्रांनो आपला सविनय कायदेभंग चळवळ. तर मग यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण स्पर्श करूया. तर बघा, सविनय कायदेभंग, त्यानंतर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. तर लाहोर अधिवेशन कधी झालं होतं? 1929 झालं होतं. आणि हे अधिवेशन झाल्याच्यानंतर मित्रांनो त्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झाला आणि महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर मिठाचा सत्याग्रह घडून आणला. बघा, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनारी दांडी या ठिकाणी, बघा मिठाचा सत्याग्रहासाठी कुठलं ठिकाण निवडलं, त्यांनी दांडी या ठिकाणाची निवड केली होती. आणि हे कधी झालं तर ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 12 मार्च 1930 रोजी गांधीजी आपल्या 78 सहकाऱ्याबरोबर साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यासाठी निघाले. बघा, गुजरातमधील साबरमती आश्रमातून ते दांडी या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत सहकारी किती होते? 78 होते. तारीख कोणती होती? 12 मार्च 1930 रोजी होती. आणि हे जे अंतर होतं ते मित्रांनो सुमारे 385 किलोमीटरच्या पदयात्रेतील मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली. हे 385 किलोमीटर अंतर होतं, हे पण लक्षात ठेवा, साबरमती ते दांडी. आणि 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. म्हणजे साधारण बघा, मार्च महिना असल्यामुळं हे 18, 19, 19 आणि 5 24 दिवस लागले मित्रांनो त्यांना दांडी येथे पोहोचायला. आणि 5 एप्रिलला त्यांनी दांडी या ठिकाणी ते पोहोचले. आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. मिठावर जो कर लावला होता त्या करासंदर्भात हा त्यांनी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला होता. त्यानंतर पेशावरचा सत्याग्रह, वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी होते आणि त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. बघा, तुम्हाला प्रश्न विचारतील सरहद्द गांधी कोणाला म्हणतात, तर खान अब्दुल गफार खान, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती. कोणी? सरहद्द गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांनी. आणि 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. त्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह झाला मित्रांनो. सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. बघा, सोलापूरचा जो सत्याग्रह होता हे कोणासाठी होता, तर गिरणी कामगारांसाठी होता. आणि 6 मे 1930 रोजी सोलापुरातील हरताळ पाळण्यात आला. सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा, बघा सोलापूरला हा कायदा केला, कुठला? मार्शल लॉ. आणि हा मार्शल लॉ म्हणजे काय होता मित्रांनो, तर हा लष्करी कायदा होता. आणि याच्यामध्ये काय होतं, फक्त आंदोलन दडपण्यात आलं. आणि याच्यामध्ये मग सोलापूरमधले कोण होते, तर ही 4 नावं लक्षात ठेवा, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली होती. मार्शल लॉ दरम्यान हे सोलापुरातील सगळे कार्यकर्ते होते, क्रांतिकारक होते. आणि या चौघांना पकडण्यात आलं, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर धारासना सत्याग्रह, गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं होतं, तर सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. हे पण लक्षात ठेवा, धारासनाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. तुम्हाला हा पण प्रश्न विचारतील, महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह कुठं कुठं झाला, तर हे 3 ठिकाणं, वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी. जिथे मिठाग्रे नव्हती तिथे लोकांनी जंगलविषयक कायदे मांडायला सुरुवात केली. जिथे समजा समुद्रकिनारा लागलेला नाही अशा ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करायचा म्हणून लोकांनी काय केला, जंगलविरोधी कायदे मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. बिळाशी सत्याग्रह हा खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर संगमनेर, कळवण, चिनवेर, पुसद हे एवढे नाहीत, पण बिळाशी सत्याग्रह हा कशाशी आहे, जंगल सत्याग्रह आहे, ह्या लक्षात ठेवा. त्यानंतर बाबू गेलूचे बलिदान, तर मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू झाले. मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारा बाबू गेनू सैद या आंदोलनात आघाडीवर होते. बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झाले. बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देण्यात आले. बाबू गेनू यांनी समोर टेम्पो गाडी माल आपल्या देशातला परदेशात जाणाऱ्या टेम्पोच्या समोरच तो रस्त्यावर झोपून राहिला की माल घेऊन जाऊ नका, पण ब्रिटिशांनी त्यांच्या अंगावरून गाडी घातली. आणि त्याचं हे जे बलिदान होतं ते राष्ट्रीय चळवळीला काय झालं मित्रांनो, प्रेरणादायी ठरलं. त्यानंतर गोलमेज परिषद झाली. भारतीय संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे पंतप्रधान त्यावेळेसचे रॅमसे मॅकडोनॉल्ड यांचे मत होते. हा प्रश्न विचारू शकता मित्रांनो, गोलमेज परिषदेच्या वेळेस ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते,
तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. बघा, याकरता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले. त्यांनी कुठं आयोजन केलं परिषदेचे? लंडनमध्ये. आणि याच परिषदेला गोलमेज परिषद असे म्हणतात. गोलमेज म्हणजे काय? तर गोल आकाराची मेज, मेज म्हणजे टेबल. मित्रांनो, गोल टेबलाभोवती जी लोक बसून जी परिषद आयोजित केली जाते त्याला गोलमेज परिषद म्हटलं जातं. पहिली गोलमेज परिषद, आणि ह्याचे अध्यक्ष होते ते रॅमसे मॅकडोनाल्ड, म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान, हे या परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला. महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय आयर्विन यांच्यात समझोता झाला, आणि यालाच गांधी आयर्विन करार म्हणतात. ज्यावेळेस भारतानं पहिल्या गोलमेज परिषदेला बहिष्कार टाकला होता, भारत या पहिल्या गोलमेज परिषदेसाठी गेला नाही, म्हणून त्यानंतर काँग्रेसने पूर्ण बहिष्कार टाकल्यामुळे ही परिषद काय झाली? निष्फळ झाली होती. आणि ही नोव्हेंबर 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरली होती मित्रांनो. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला, आणि हा गांधी आयर्विन करार जो होता 5 मार्च 1930 ला झाला. आणि या करारानुसार आता काय झालं? तर काँग्रेसने कायदेभंगाची चळवळ या ठिकाणी करेल, आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस सहभागी होईल, असं यासाठी हा गांधी आयर्विन करार झाला होता. आणि ही होती. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद बघा, 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आणि दुसरी गोलमेज परिषद 12 सप्टेंबर ते 1 डिसेंबर, ही तारीख पण लक्षात ठेवा, 12 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 रोजी काय झाली होती? दुसरी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि या गोलमेज परिषदेसाठी कोण कोण गेले होते? तर आपल्या इथून या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधीजी होते, बॅरिस्टर जिना होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ही पण परिषद काय झाली? निष्फळ ठरली मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पुणे करार झाला. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. कोणाला? राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना. आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. त्यानंतर बघा, 1932 मध्ये, आणि हा पुणे करार आहे मित्रांनो, या पुणे करारालाच 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे हा करार झाला. आणि हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. हा करार कधी झाला? 1932 मध्ये झाला. आणि त्यालाच जातीय निवाडा पण म्हणतात. आणि हा 17 ऑगस्टला झाला मित्रांनो, लक्षात ठेवा, 17 ऑगस्ट 1932 रोजी ह्या गांधी आयर्विन करार झाला, सॉरी गांधी नाही तर महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. आणि पुणे करारलाच काय म्हणतात? जातीय निवाडा म्हणतात. आणि हे सुद्धा कोणी केला होता? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला जातीय निवाडा या ठिकाणी घोषित केला होता. आणि त्यामध्ये काय झालं होतं? या निवाड्यामुळे काय झालं? तर मुस्लिम, शीख आणि युरोपीय दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. कोणाकोणाला? मुस्लिमांना, त्यानंतर शिखांना आणि युरोपीय दलित लोकांना, या सर्वांना काय झालं होतं? तर स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं होतं. तिसरी गोलमेज परिषद 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला, त्यामुळे ही काय झाली? पूर्णतः निष्फळ झाली. आणि जातीय निवाडा ज्यावेळेस त्यांनी जाहीर केला त्याच्यानंतर हा पुणे करार झाला होता मित्रांनो. आणि पुणे करार आणि सॉरी हा पुणे करार आहे तो 25 सप्टेंबर 1932 आहे. तरी ही तारीख नाही मित्रांनो, 25 सप्टेंबर आहे, लक्षात ठेवा, 25 सप्टेंबरला आहे पुणे करार जो झाला तो 25 सप्टेंबरला. आणि 17 ऑगस्ट 1932 रोजी काय झालं होतं? तर जातीय निवाडा जग घोषित केला होता. 17 ऑगस्ट 1932 ला जातीय निवाडा आणि 25 सप्टेंबर 1932 ला हे काय झालं होतं? पुणे करार यांच्यामध्ये घडला होता. हे दोन तारखा लक्षात ठेवा. 17 ऑगस्ट रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. तर जातीय निवाडानुसार त्यांनी कोणाला दिलं? शीख, मुस्लिम आणि युरोपीय लोकांना दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये मग पुन्हा एक करार झाला. आणि त्यांनी सांगितलं की आता त्याच्यामध्ये काय केलं? 71 स्वतंत्र मतदारसंघ
दिले होते, कोणासाठी? तर दलित लोकांसाठी हे 71 मतदारसंघ दिले होते. पण पुरे पुणे हे जातीय निवाड्याने 71 दिले होते, पण पुणे करारानं किती दिले मित्रांनो? तर 148 स्वतंत्र मतदारसंघ दिले. लक्षात ठेवा, जातीय निवाड्यानं 71 दिले होते, पण दलित लोकांना वगैरे वाढून दिल्यामुळे 148 हे मिळाले. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद पण निष्फळ ठरली. आणि त्यानंतर सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी म्हणजे April 1934 गांधीजींनी चवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व या ठिकाणीच संपलं. तर अशा प्रकारे मित्रांनो, या घटकातील आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. आणि ही जी तिसरी गोलमेज परिषद होती मित्रांनो, 17 नोव्हेंबर 1932, तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या तारखाच्या दरम्यान झाली. बघा, पहिलाच प्रश्न आहे, गांधीजींनी कोणता कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं? साखरेचा, मिठाचा, मिठाचा दांडी येते मिठाचा. त्यांना दुसरा प्रश्न आहे, सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक कोणता होता? तर मीठ हे काय आहे? महत्वाचा घटक आहे. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली? तर दांडी या ठिकाणची निवड केली गुजरातमधील. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले होते? मिठाने किती होते मित्रांनो? तर 78 सहकारी होते. दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला? तारीख होती 6 एप्रिल, म्हणजे 24 दिवस होता. वायव्य सरहद प्रांतात कोण गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते? तर खान अब्दुल गफार खान, म्हणजे सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जायचं. खान अब्दुल गफार खान यांनी 23 एप्रिल 1930 रोजी कोठे सत्याग्रह सुरू केला? तर यांनी खान अब्दुल गफार 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर, म्हणजे आज ते पाकिस्तानामध्ये ठिकाण आहे मित्रांनो, हे पेशावर. तर हे 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी हे केले. आणि हे कोण होते? खान अब्दुल गफार खान यांचे अनुयायी होते महात्मा गांधी यांचे, वायव्य प्रांतातील. तर गढवाल पलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला? तर हा कोण होता? तर कुर्बान हुसेन होता मित्रांनो. हा आपल्या मुद्द्यामध्ये आलेला नाही, पण लक्ष सॉरी हा इथं आहे आपला गढवाल, हे नाही, सॉरी 6 नंबर. 8वा प्रश्न आहे, गढवाल पलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला? तर चंद्रसिंग ठाकूर होता. सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यातील गिरणी कामगार आघाडीवर होते? तर सोलापूरमध्ये. बघा, सोलापूरमध्ये जो मार्शल लॉ लागला होता त्या ठिकाणी होते ही गिरणी कामगार लोक, त्या ठिकाणी आघाडीवर होते. सोलापुरात केव्हा हरताळ पाळण्यात आला? तर या ठिकाणी बघितला तर 6 मे 1930 या रोजी काय केला होता? हरताळ पाळण्यात आला. म्हणजे बघा, सगळ्याच ठिकाणी 6 मे दिले, फक्त इसवी सनावर इथं आपल्याला उत्तर समजतं की 6 मे 1930 रोजी. मार्शल लॉ म्हणजे काय आहे? तर हा लष्करी कायदा आहे मित्रांनो. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? तर वडाळा या ठिकाणी झाला होता. तीन ठिकाणं तुम्हाला सांगितली होती मित्रांनो, वडाळा, मालवण आणि शिरोडा, त्यामुळे ती वडाळा. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये जंगल सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता? तुम्हाला सांगितलं होतं बीडशी येथे जंगल सत्याग्रह झाला होता. पुढे 5 होते, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा बीडशी सत्याग्रह आहे. परदेशी मालावर बहिष्कार या आंदोलनामुळे मुंबईतील कोणतंही गिरणी कामगार आघाडीवर होते? परदेशी मालावर बहिष्कार करण्यासाठी बाबू गेनू सैद, हा मुंबईमधल्या. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर रॅम्से मॅकडोनाल्ड हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय आयर्विन यांच्या समझोता झाला, यांनाच कोणता करार म्हणतात? तर यांना गांधी आयर्विन करार म्हणतात. March 1930 झाला. गोलमेज परिषदेचे आयोजन केव्हा करण्यात आलं? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेचं म्हणले तर दुसरी गोलमेज परिषद 1931 आयोजित करण्यात आली होती. गोलमेज परिषदामध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी कोणता निवाडा जाहीर केला? तर जातीय निवाडा त्यांनी जाहीर केला. 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणत्या ठिकाणी करार झाला? तर पुणे या ठिकाणी झाला, त्यालाच आपण पुणे करार म्हणतो. त्यानंतर बघा, 1932 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात झालेला करार कोणता करार म्हणून ओळखला जातो? तर पुणे करार म्हणून ओळखला जातो. इंग्लंडने तिसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली? तिसरी गोलमेज परिषद 1932 भरवण्यात आली.
त्यानंतर नोव्हेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद कोठे भरवण्यात आली, तर ती इंग्लंडमध्येच भरवण्यात आली होती. तर ही इंग्लंडमध्येच भरवण्यात आली होती. कोणत्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले? तर ती होती दुसरी गोलमेज परिषद. मित्रांनो, महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीला केव्हा मागे घेतले? तर एप्रिल 1934 मध्ये त्यांनी काय घेतली? आपली माघार घेतली. त्यानंतर मित्रांनो, विद्याभारती प्रकाशन पुस्तकातले आपण बघूया काही प्रश्न. गांधीजींनी दांडी यात्रा या दिवशी सुरू केली, कोणा दिवशी? तर 12 मार्च 1930 रोजी. ही तारीख लक्षात ठेवा. तर धारासना येथील सत्याग्रह कोणी केले होते? तर धारासना येथील सत्याग्रह कोण होते? तर सरोजिनी नायडू. पर्याय क्रमांक 2, पेशावर येथे खालील पलटणीच्या सत्याग्रहावर गोळीबार करण्यास नकार दिला, तर ती कोण होती? पर्याय क्रमांक 4 मित्रांनो, तर गढवाल पैठणी होती, गढवाल पलटण होते. गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा या दिवशी मोडला, तर तारीख काय होती? 6 एप्रिल होती. त्यानंतर बघा, सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात खालील शहरात लष्करी कायदा पुकारण्यात आला होता, तर सोलापूर या ठिकाणी लष्करी कायदा पुकारण्यात आला, मार्शल लॉ ज्याला म्हणतो आपण. खालील घटना कालानुक्रम लॉ, सोलापूर येथे लष्करी कायदा, दांडी यात्रा, पहिली गोलमेज परिषद आणि नंतर जातीय निवाडा. तर लष्करी कायदा कधी लावण्यात आला होता? हा तर लष्करी कायदा जो होता तो हा कधी? 6 मेचा होता, 6 मे 1930 होता. त्यानंतर दांडी यात्रा होती, दांडी यात्रा मार्चमध्ये होती, 12 मार्च ते एप्रिल 1930, बरोबर की नाही? त्यानंतर पहिली गोलमेज परिषद ती पण 1930 नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान झाली होती, आणि जातीय निवाडा ही 1930 17 नोव्हेंबर 1930 आली होती. म्हणजे ही लास्ट नंबर आहे. 1 नंबरला दांडी यात्रा, म्हणजे 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर 1 नंबर सोलापूर येथे लष्करी कायदा. त्यानंतर 3 नंबरचा पहिली गोलमेज परिषद आणि जातीय निवाडा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. गांधी आयर्विन करार या दिवशी झाला होता. गांधी आयर्विन करार कोणा दिवशी झाला होता? तर 5 मार्च का 5 एप्रिल का 10 जून का 15 फेब्रुवारी. ही 5 मार्च 1931 रोजी झाली होती. त्यानंतर बघा, सविनय कायदेभंगात चळवळीत भाग घेतलेल्या महिला कोण? सुचिता कुलकर्णी, पद्मजा नायडू, कल्पना दत्त, प्रतिनिधी वडदा, अनिप जेठा माधव, लीलावती मुंशीबाई आणि अवंतिकाबाई गोखले. तर लीलावती मुंशी व अवंतिकाबाई गोखले या 2 महिलांनी भाग घेतला. महाराष्ट्रात खालील ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला, तर बिहारशी संगमनेर चळवळ पुसत या ठिकाणी, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, ते बिळाशी पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी त्यांनी बिहाशी दिलेलं आहे. दुसरी गोलमेज परिषद या मुद्द्यावरून असफल झाली. अल्पसंख्यांचे प्रतिनिधित्व व संघराचे स्वरूप, कायदेमंडळाची रचना, मंडळाची स्थापना, संरक्षण व परराष्ट्र धोरण. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, अल्पसंख्याक प्रतिनिधित्व संघराचे स्वरूप. जोड्या लावा, बापू गेनू हा मुंबईतला क 1 लाख कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मित्रांनो बघा. त्यानंतर सरोजिनी नायडू, धारासना सत्याग्रह ड 2ला ड तिथं आहे. त्यानंतर बघा, सोलापूर येथील हरताळ 6 मे 1930 झाला, बरं? 3 ब आणि 4 अ रॅमसुम्या प्रणाली जाती निवाडा जाहीर केला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. पहिली गोलमेज परिषद असफल झाली कारण काँग्रेसचा एकही प्रतिनिधी सहभागी झाला नव्हता, पर्याय क्रमांक 1 उत्तर. तिसरी गोलमेज परिषद टिंबटिंब या काळामध्ये झाली, नोव्हेंबर 1932 झाली. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोण होता? तर खान अब्दुल गफार खान. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, खालील एक विधान चूक आहे. पुणेकरातील दलितांना 148 जागा राखीव मिळाल्या. महात्मा गांधी प्रथम सरकारकडे 11 मागण्या केल्या, त्या फेटाळल्या गेल्यामुळे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने गांधीजी नामी 1930 अटक केली. गांधीजीच्या पुढाकारामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचा निर्णय घेण्यात कारण यातलं चुकीचं जे आहे ते 4, कारण वसाहतीचे स्वराज्य देण्याची ही गोष्टच झाली नाही. पेशावर सत्याग्रहात कोणते विधान बरोबर आहे? वायव्य सरहद प्रांतात खुदाई खिदमतगार या संघटनेचे सत्याग्रह केला. सत्याग्रहाचा गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला, बरोबर? गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबारास नकार दिला, बरोबर? तर सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. सोलापूर सत्याग्रहाचं कोणते विधान चुकीचे आहे? गिरणी कामगारांना 6 मे 1930 रोजी हरताळ पाडून मोर्चा काढला, बरोबर? मोर्चावर केलेल्या गोळीबारात शंकर शिवदरी व अन्य स्वयंसेवी मृत्यू केले. सरकारने मार्शल लॉ पुकारला. जखमींना तसेच मृत्यूंना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. पर्याय क्रमांक 4. नुकसान भरपाई काही जाहीर नाही केली त्यांनी.
तर 1818 सोलापूर सत्याग्रह आंदोलनानंतर घटनाक्रमाचा दोषी मानून सरकारने फाशी दिल्या क्रांतिकारक समावेश नसले क्रांतिकारक कोण? मलप्पा धनशेट्टी होते, कुर्बान हुसेन होता, श्रीकृष्ण सारडा होता, एकनाथ शिंदे नव्हते. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील मिठाच्या सत्याग्रहाचे ठिकाण नव्हते? नव्हते तर मळासरी, तळासरी नव्हते मित्रांनो. जंगल सत्याग्रह कोणते विधान बरोबर नाही? सरकारने आदिवासींचा वन हक्क मान्य केला, जेथे मिठागिरी नव्हती ते जंगलविषयक कायदे मांडण्यासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात आदिवासींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील बिळाशी संगमनेर येथे सत्याग्रह झाले. सरकारने आदिवासी वन हक्क मान्य नव्हता केलेला. मुंबई परदेशी मालाच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहात कोणी बलिदान दिले? तर बाबू गेनू सैद. 1930 ते 1932 या कालावधीत लंडन येथे झालेल्या परिषदांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला गोलमेज परिषद म्हणून ओळखले जाते. पहिल्या गोलमेज परिषद खालीलपैकी कोणते भारतीय प्रतिनिधी उपस्थित नव्हते? बॅरिस्टर जिनारुद्दीनाथ कुंजुळती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? दुसरी गोलमेज परिषद होती. रॅमसो मॅकडोनाल्ड यांनी घोषित केल्या जाती निवडा कशा संबंधित होता? दलितांना स्वतंत्र मतदारसंघ, स्त्रियांसाठी, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ का वेगळे उत्तर? हे पहिलेच पर्याय मित्रांनो, जाती दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. पुणे करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला? महात्मा गांधी नाही, आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यात. पर्याय क्रमांक दोन, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा 18 संमत झाल्यावर महात्मा गांधींनी टिंबटिंब चळवळ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुठली स्थितीने घेतली? तर सविनय कायदेभंग चळवळ करण्यास सुरुवात केली. सरहद्द गांधी म्हणून कोणत्या नेत्याला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान. पर्याय क्रमांक तीन, उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुण्यातील करार कोठे पार पडला? तर येरवडा तुरुंगामध्ये. त्यानंतर बघा, योग्य जोड्या जोडा. वायव्य प्रांतातील गांधीचे अनुयायी शंकर शिवेदार. सोलापूर देशाचा स्वयंसेवक बाबू, हा शंकर शिवदेव. समजा दोनला अ फक्त याच ठिकाणी आहे, तर म्हणजे एकला ड. खान अब्दुल गफार खान वायव्य सरहद प्रांत, म्हणजे पर्याय क्रमांक तीन, इथेच आपल्याला उत्तर मिळालं. त्यानंतर चित्रातील व्यक्तीचे सत्याग्रहीचे नाव ओळखा. तर या ठिकाणी बघा, श्रीकृष्ण सारडा आहेत, मलप्पा धनशेट्टी आहेत, कुर्बान हुसेन आहेत का जगन्नाथ शिंदे आहेत. तर हे मलप्पा धनशेट्टी आहेत सोलापूरचे, यांना फाशी देण्यात आली. कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रह्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते? कमलादेवी चट्टोपाध्ये, अवंतिकाबाई गोखले, हंसाबेन मोहता का अरुणा आसपल्ली? तर अरुणा आसपल्ली या नव्हत्या. कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या, अवंतिकाबाई गोखले होत्या, हंसाबेन मेहता होत्या. चित्रात दाखवलेली व्यक्ती आणि कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? 2021 प्रश्न विचारला मित्रांनो, तर याचं सोलापूरचा सत्याग्रहाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या विद्याभारती प्रकाशनातील 33 व अथर्वशीर्ष प्रकाशनातील 25 प्रश्नांचा आपण सराव प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत. धन्यवाद.